नमस्कार मित्रांनो आणि युवा कृषी पदवीधर मित्रांनो सोबत शिवारच्या प्रेक्षकांनो आजचा हा व्हिडिओ आपण काढत आहोत फक्त ABM ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट याच्याबद्दल थोडीशी मोजक्यात तुम्हाला माहिती देण्यासाठी। तर ABM म्हणजे ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट हा कोर्स 2008 पुणे येथील कॉलेजमध्ये ॲग्रीकल्चर पुणे कॉलेजमध्ये सुरू झालेला आहे आणि तसंच पुण्यानंतर लातूर आणि नागपूर ह्या ठिकाणी सुद्धा हा कोर्स करता येतो गव्हर्नमेंट कॉलेजच्या अंडर। टोटल 95 जागा ह्या कोर्सेससाठी आहेत, 30 जागा पुणे, 30 लातूर आणि 35 जागा नागपूर अशा याचं डिव्हिडेशन झालेलं आहे। जसं आपल्याला माहिती की BSc ॲग्रिकल्चरनंतर किंवा हॉर्टिकल्चरनंतर आपण MCR ची एक्झाम देऊन आपण MSc करू शकतो, तर MSc सोबतच आपण ABM सुद्धा करू शकतो ह्याबद्दल थोडक्यात तुम्हाला ही माहिती द्यायची होती। तर तसंच MCR च्या अंडर जागा देताना आपण MSc हॉर्टी, MSc ॲग्रोनॉमी किंवा वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये MSc करू शकतो, सोबत तसंच ABM सुद्धा एक एक्झाम MCR च्या अंडरच एक एक्झाम कंडक्ट होते आणि आपण ABM सुद्धा करता येईल। तर हा 2 वर्षाचा कोर्स आहे, 2 वर्षामध्ये 4 सेमिस्टरमध्ये याचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे। गव्हर्नमेंटचे स्कॉलरशिप आपल्याला याच्यामध्ये अलॉट होते आणि त्याच्यानुसार आपण हे शिक्षण पूर्ण करू शकतो। सोबतच याच्यामध्ये आपल्याला जसं की आपल्याला माहिती 2014 की स्टार्टअप इंडिया किंवा FPO अशा वेगवेगळ्या कन्सेप्ट खूप मोठ्या प्रमाणात विकसित होत चाललेल्या आहेत। आत्ता 2014 जवळपास 33,000 FPOचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि येत्या काही काळात 10,000 जास्त FPO रजिस्ट्रेशन होईल। म्हणजेच इनडायरेक्टली बऱ्याच विद्यार्थ्यांना याच्यामध्ये मॅनेजर, सुपरविजर अशा वेगवेगळ्या जागेसाठी उपलब्धता आणखी वाढलेली असेल। तर आपल्याला माहिती आहे की ॲग्रिकल्चर ज्या विद्यार्थ्यांचा ॲग्रिकल्चर किंवा हॉर्टिकल्चर बॅकग्राऊंड आहे किंवा BBA बॅकग्राऊंड आहे तेच पुढं विद्यार्थी ABM करू शकतात MCR ची एक्झाम क्रॅक केल्यानंतर। तर मग ह्या विद्यार्थ्यांना एक त्यांचा बेस जो ॲग्रीवाला बनलेला असेल आणि सोबत पुढे जाऊन MBAचं त्यांना डिटेल नॉलेज भेटलेलं असेल, तर हे ज्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत, सीड कंपनी असू, फर्टिलायझर कंपनी असू किंवा नवीन तयार होणारी FPO असू, यांना एकाच विद्यार्थ्यामध्ये किंवा एकाच याच्यामध्ये दोन्हीसुद्धा कॉम्बिनेशन यांना अनुभवायला भेटेल की यांना डिग्री बेसिसचं नॉलेज ॲग्रिकल्चर असेल आणि सोबत MBAचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल, याचा वापर करून एखाद्या कंपनीला आणखी जास्तीत जास्त फायदा भेटू शकतो आणि सोबत याच्यामुळे तरुण विद्यार्थ्यांनासुद्धा आणखी नवीन जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी वाढू शकतात। हे सर्व मला सांगायचं होतं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, त्याबद्दल धन्यवाद। MCR ची एक्झाम दर मार्चमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये त्याचे नोटिफिकेशन निघतं। ती MCR ची एक्झाम कंडक्ट करताना त्याच्यामध्ये ABM ची एक एक्झाम होते ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटची, तर तो ऑप्शन सिलेक्ट करायचा, ती एक्झामसुद्धा द्यायची, सोबत MSc ची एक्झामसोबत ती पण एक्झाम द्यायची। आणि जर तुम्ही टॉप 95 आलात किंवा रँकिंगमध्ये आलात तर तुम्हाला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या 3 ठिकाणी कॉलेजमध्ये तुम्हाला कॉलेज अलॉट होऊ शकतं। सोबतच मी सध्या पुणे कॉलेजमध्ये शिकत आहे, मी प्लेसमेंट सेलचंही काम बघत आहे माझ्या कॉलेजचं। तर कोणालाही माझ्याशी काही कॉन्टॅक्ट साधून वेगवेगळे माहिती हवी असेल तर त्यासाठी मी माझा मोबाईल नंबर इथं देतो आहे की 8888 4x8 then 1 6 2 1 2 9। थँक्यू सर।